शनिवारी सदाशिवनगर येथील रेड्डी भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रेड्डी भवनाचे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल, मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, रेड्डी गुरुपीठ एरे होसळे येथील श्री वेमणानंद श्रीगळू, गदग येथील आमदार एच के पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते आर एस पाटील, कर्नाटक रेड्डी जनसंघाचे माजी उपाध्यक्ष डी एन लक्ष्मण रेड्डी, इंदिरा मळल्ली, रामान्ना मळ्ळूर, कर्नाटक रेड्डी जनसंघाचे अध्यक्ष एस जयराम रेड्डी उपस्थित होते. उद्घाटनानंतर बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी रेड्डी समाजाने उभारलेल्या भवनामध्ये गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना हे भवन सोयीस्कर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहून शिक्षण घेताना अडचणी निर्माण होत आहेत अशा विद्यार्थ्यांना हे भवन उपयुक्त ठरणार आहे. समाजातील अनेकांच्या देणगीतून व दानशूरांच्या सहकार्यातून हे भवन उभारले आहे, त्याचा समाजासाठी चांगला उपयोग होईल असे विचार व्यक्त केले. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या रेड्डी समाजाने प्रगती केली आहे. समाजातील गरीब विद्यार्थ्यांना हे वसतिगृह उपलब्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून घ्यावा असे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी आमदार अनिल बेनके, सतीश रेड्डी, ए एस पाटील यासह रेड्डी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.